महाराष्ट्रात मिनी विधानसभा म्हणून संबोधल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या मतदानाला मंगळवारी सकाळी 7:30 सुरुवात झाली. सकाळपासूनच मतदारांनी मतदान प्रक्रियेला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला तर राजकीय नेत्यांनीही मतदानाचा हक्क बजावला. यावेळी शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांनी आपल्या मूळ गावी कासारभट येथे जाऊन मतदान केले. जनता विकासाच्या बाजूने कौल देईल असा विश्वास त्यांनी दर्शवला. विधानसभा म्हणून संबोधल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांना प्रारंभ झालेला आहे. मतदानाला आज सुरुवात झालेली आहे. आपल्यासोबत आहेत शेकाप शेतकरी कामगार पक्षाचे नेते विवेक पाटील. आपण त्यांच्याशी चर्चा करूया. सर, काय सांगाल, आज मतदानाला सुरुवात झालेली आहे सकाळपासून, काय वाटतं तुम्हाला या मतदानाची? अत्यंत उत्साहात सुरुवात झालेली आहे आणि आमच्यासाठी आघाडीसाठी अत्यंत चांगली परिस्थिती पोझिशन जी आहे ती अत्यंत चांगली आहे. आता पनवेल उरण ह्या दोन विधानसभा मतदारसंघामध्ये 14 जिल्हा परिषद आणि 28 पंचायत समितीचे मतदारसंघ येतात. 14 च्या 14 जिल्हा परिषद आणि 28 च्या 28 पंचायत समितीवर आघाडीचा विजय होईल असं 100% खात्री मला वाटते. बहुतांशी याच्या मतदारसंघात मी जाऊन आलेला आहे. प्रत्येक मतदारसंघातल्या साधारण 2-3 मतदान केंद्राला आम्ही भेट दिलेल्या आहेत. प्रत्येक ठिकाणी फोनवर कार्यकर्त्यांशी चर्चा केलेली आहे. अत्यंत पोषक आणि अत्यंत चांगलं वातावरण ह्या निवडणुकीमध्ये आम्हाला पाहायला मिळते. सर, एकत्रित पाहायला गेलं तर बाळाराम पाटलांचं विजय आणि त्याच्यानंतर लगेच आलेली ही निवडणूक कितपत आता शेतकरी कामगार पक्षाला अभय देण्याचं काम करू शकते? नाही, शेतकरी कामगार पक्षाची ताकद ही नेहमीच आहे. पण शेतकरी कामगार पक्ष स्वतःच्या केलेल्या कामावर आम्ही मतदान मागत असतो. आम्हाला कुठली हवेची गरज लागत नाही. विधान परिषद सभेला 2 वेळा 2009 आणि 2014 आमचा जो पराभव झाला होता तो केवळ पहिल्यांदा त्या ठिकाणी राहुल गांधीची लाट 2009 आणि 2014 मोदींची लाट. म्हणजे स्वतःचं कर्तृत्व असं काही नाही, कुठल्या ना कुठल्या तरी लाटेवर निवडून येतात. पण आमचे कार्यकर्ते मात्र कष्ट घेऊन लोकांची सेवा करून त्या ठिकाणी आपलं स्थान असं बळकट करत असतात. म्हणून आपण बघितलं आत्तापर्यंत झालेल्या आत्ता ह्या 3 महिन्यात झालेल्या निवडणुकामध्ये पनवेल अर्बन बँकेमध्ये आम्ही 100% जागा जिंकल्या. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ह्याच्यात आम्ही 100% जागा घडल्या. 36 वर्ष भाजपचं कोकण शिक्षक मतदारसंघामध्ये जे प्राबल्य होतं किंवा त्यांचा 6 वेळा आमदार निवडून आलेला होता. जेव्हा काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार असतानासुद्धा भाजपचा आमदार त्या ठिकाणी निवडून यायचा. पण ह्यावेळेला मात्र शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या आघाडीचे उमेदवार बाळाराम पाटील निवडून आलेले आहेत आणि काँग्रेस राष्ट्रवादी सत्ता नसताना आलेले आहेत आणि भाजपचा उमेदवार 5 नंबरला गेले. त्याच्यामुळे ही सगळी विजयाची घोडदौड जी चालू झाली आहे ती महानगरपालिकेपर्यंत अशीच चालेल असा मला विश्वास वाटतो. सर, बोलल्याबद्दल. आपल्यासोबत होते शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते विवेक पाटील. आपण त्यांच्यापासूनच ऐकून घेतलं की एकंदरीत पाहायला गेलं तर हा सगळा जी विजयाची घोडदौड आहे ती महानगरपालिकेच्या निवडणुकांपर्यंत तशीच कायम राहील असं त्यांनी विश्वास व्यक्त केला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप भगतसह योगेश पाटील, नवी मुंबई आवाज, पनवेल. तर तिथेच आमदार बाळाराम पाटील यांनीही मतदान केले आणि नवी मुंबई आवाजशी बातचीत केली. राज्यात सर्वत्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचं वारं वाहू लागलेलं आहे. मतदानाला सुरुवात झालेली आहे. आपल्यासोबत आहेत नवनिर्वाचित आमदार, विधान परिषद आमदार बाळाराम पाटील. आपण त्यांच्याशी चर्चा करूया कशाप्रकारे मतदानाला आता प्रतिसाद लाभतोय. सर, काय सांगाल, एकंदरीत आज मतदान चालू झालेलं आहे. सकाळी 7:30 बूथवर लाईन लागलेल्या आहेत केंद्रांवर. काय सांगाल याबद्दल? जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीचं मतदान आज सकाळपासून सुरू झालेलं आहे आणि या ठिकाणी कोकण शिक्षक मतदारसंघातल्या विजयानंतर या तालुक्यातल्या किंबहुना जिल्ह्यातल्याच शेतकरी कामगार पक्ष असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, काँग्रेस असेल, या साऱ्या समविचारी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये अतिशय उत्साहाचं वारू भरलेलं आहे आणि त्याचं प्रत्यंतर निश्चितपणानं या ठिकाणी या निवडणुकीच्या मतदानादरम्यान मतदान केंद्रांना भेटी देत असताना मला जाणवतो आहे. अगदी पक्षाची जुनी जाणती मंडळी असेल किंवा माझे तरुण सहकारी असतील, पक्षाचे सारे कार्यकर्तेगण असतील, अतिशय उत्साहानं कामाला लागलेल्या आहेत. आणि पनवेल तालुक्यामध्ये मी सकाळपासून फिरतो आहे, तब्बल 9-10 मतदान केंद्रांना मी भेटी देऊन आलो. प्रत्येक ठिकाणी अतिशय उत्स्फूर्तपणानं कार्यकर्ते कामाला लागलेला आहेत. जनतेचा अतिशय चांगला उत्साह मतदारांचा या ठिकाणी आम्हा मंडळींना मिळतो आहे आणि एकंदर 2 मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रात मी आत्ता फिरून आलो आहे.
गेले चार दिवस पनवेलमधल्या संपूर्ण मतदारसंघामध्ये फिरतो आहे. पनवेलमधल्या 8 च्या 8 जिल्हा परिषद मतदारसंघ आणि 16 पैकी 12 ते 13 पंचायत समितीच्या जागा या ठिकाणी आम्हा मंडळींना मिळतील असा विश्वास या ठिकाणी मला जाणवतो. माननीय विवेक पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष RC घरत असतील, श्याम म्हात्रे असतील, महेंद्र घरत असतील, ही सारीच मंडळी अतिशय जोमानं आमच्याबरोबर कामाला लागलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील घरत असतील, या ठिकाणी रिपब्लिकन सेनेचे जीवन गायकवाड, PRP चे नरेंद्र गायकवाड, ही सगळी मंडळी शेतकरी कामगार पक्षाच्या साऱ्या पदाधिकारी कार्यकर्त्यांबरोबर अतिशय त्वेषानं कामाला लागलेली आहेत. आणि पनवेलच्या राजकीय क्षितिजावर जी संधीसाधू प्रवृत्ती थोडीशी वर येऊ पाहत होती त्या प्रवृत्तीला ठेचून काढायच्या दृष्टीनं ही सारे मंडळी सज्ज झालेली आहे. किती विश्वास वाटतो आता आपला कोकण शिक्षक मतदारसंघातून आपला विजय झालेला आहे. आपला शेका पक्षाचा पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांमध्ये विजय झाला आहे, पनवेल अर्बन बँकेच्या या निवडणुकांमध्ये विजय झालेला आहे, महानगरपालिकेच्या निवडणुका आता येऊ घातलेल्या आहेत. किती विश्वास वाटतो तुम्हाला? निश्चितपणानं मी मगाशीच दावा केला की पनवेलमधल्या 8 च्या 8 जिल्हा परिषद मतदारसंघ आणि 12 ते 13 पंचायत समितीच्या जागा आम्हाला मिळतील. आणि जे आम्ही विजयाचं वारू कृषी उत्पन्न बाजार समिती, पनवेल कोऑपरेटिव्ह अर्बन बँक अशी चालू केलेली आहे ती ह्या निवडणुकांमध्ये पुढे जाईल. आणि पनवेल महापालिका जिंकण्याच्या दृष्टीनं या ठिकाणी या पुरोगामी विचारांच्या साऱ्या मंडळींना एक अतिशय चांगलं वातावरण होईल असा विश्वास या ठिकाणी मला वाटतोय. सर, बोलल्याबद्दल. आपल्यासोबत होते बाळाराम पाटील, नवनिर्वाचित आमदार. आपण त्यांच्याकडूनच जाणून घेतलं एकंदरीत जे भाजपचा जो वारू वाहत होता पूर्ण या देशभर तो कुठेतरी रोखण्याचा प्रयत्न आम्ही रायगड जिल्ह्यातून केला असल्याचं त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप भगत सह योगेश पाटील, नवीमुंबई आवाज, नेरे. या निवडणुकीसाठी भाजप विरोधात शेकाप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एकजूट झाली, जिथे या महाआघाडीच्या नेत्यांसह उमेदवारांमध्ये विजयाचा आशावाद दिसून आला. या ठिकाणी शेतकरी कामगार पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस आणि PRP अशा पद्धतीची या ठिकाणी युती झालेली आहे. आणि विरोधी पक्ष म्हणून फक्त भाजपा या पद्धतीचीच भूमिका संपूर्ण परिसरामध्ये पसरलेली आहे. भाजपाची जी कर्म आहेत ती ह्या इलेक्शनमध्ये आपल्याला निश्चितच बघायला दिसणार, आपण पाहणार आहोत. आणि शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि PRP च्या वतीनं या विभागामध्ये जी कामं झालेली आहेत त्या कामांच्या जोरावर आमचे जे उमेदवार आहेत ते निवडून येतील याच्यामध्ये काही बिलकुल शंका बाळगण्याचं कारण नाही. पनवेल जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये सर्वच्या सर्व जागा जिंकू असा आम्हाला विश्वास आहे. कारण शेतकरी कामगार पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, काँग्रेस आणि PRP युती आघाडीमुळे आम्ही सर्व नेते मंडळी आणि कार्यकर्ते एकजुटीने एक दिलाने कामाला लागलेले आहेत आणि जवळजवळ 100% यश मिळेल असा मला खात्री आहे. मतदार राजाला परिवर्तन हवं आहे. परिवर्तन म्हणजे महाराष्ट्राच्या सरकारने किंवा केंद्राच्या सरकारमध्ये जे आत्मघातकी निर्णय म्हणता येतील असे जे निर्णय घेत आहेत त्यांच्या विरुद्ध आज मतदानाचा कौल आहे. आणि इथे जो पालीदेवत मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये जो शेतकरी कामगार पक्षाचा पगडा आहे कायमचा तो पगडा मतदार बंधू भगिनी कायम ठेवतील आणि आम्हाला विजयी करतील ही खात्री आहे. आता शेतकरी कामगार पक्षाने मला ज्या विश्वासाने उमेदवारी दिली आहे त्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही. आणि तुम्ही जे सदस्य आहेत किंवा जे ज्या लोकांच्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण केल्या जातील. आणि फक्त सदस्यांना किंवा मतदारांना विनंती आहे की आमच्या कबशी चिन्हाच्या समोरील बटन दाबून आम्हाला भरघोस मताने विजय करा. धन्यवाद. दरम्यान सर्व उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंदिस्त झाले असून 23 फेब्रुवारी रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप भगतसह योगेश पाटील यांचा रिपोर्ट.